जय शिवराय मित्रांनो, व्यत्रंगेच्या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा मनापासून स्वागत. सो मी जातोय आता आदिपुरुष मूवी बघायला विदाऊट माझी व्यत्रंगेची गँग, कारण की सगळ्यांनी मला टांग दिली. यावेळेस मी प्लॅन बनवलेला आदिपुरुष मूवी बघायला जायचा, पण सगळ्यांना काही काही काम होते त्यामुळे प्लॅन त्यांनी ड्रॉप केला. त्यामुळे मी माझ्या फ्रेंड लोकांसोबत प्लॅन केला आणि आता त्यांना मी पिक करेल आणि तसंच मग तिथून मूवी बघायला जाईल. मी रिव्ह्यू बघितले युट्यूबवर मूवीचे की एवढा काही खास रिस्पॉन्स आला नाहीये, पण तरी एक 3D मूवी बघायला एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. खूप मूवी बघितल्यात हॉलिवूडचे बॉलिवूडचे 3D मध्ये, पण रामायणवर आधारित जी मूवी बघायला मजा येईल ती वेगळीच मजा असेल, ते वेगळाच एक्सपिरियन्स असेल. त्यामुळे बघूया आपण की मूवी कसा आहे. इथं उभे आहेत माझे गँग, हा उमेश आहे, बाकीचे पण आहे तिथं उभे साईडला, येतात ते 2-3 जण. हा उमेश. सो थिएटर मध्ये आलेलो आहे आम्ही आता. कुठला थिएटर आहे? अंबरनाथचा फन सिटी. इथं तिकीट काउंटर आहे. मजबूत गर्दी इथे तिकीट काउंटरला. इकडे स्टार मध्ये तिकीट फुल झालेले, तर आम्ही आता अशोकगणेश मध्ये चाललोय उल्हासनगरला. अंबरनाथ मध्ये तर फुल झाले, म्हणून आम्ही चाललोय अशोक अनिल थिएटर मध्ये. तिथं आता उमेश जो आहे तो ऑनलाईन बुकिंग मारतोय. बघू आता पुढे जाऊन काय होतं, तिथे पण भेटतं का नाही भेटतं बघू. हनुमान चौकी म्हणून ठेवली इथं. पाहूया कसं वाटतं इथं मूवी लावून. खूप सुंदर वाटतंय असं, पण पिक्चर चालू नाही झाला. सुंदर कशामुळे वाटतं मला सांगतो. काय नाही वातावरण. मी टाकणार आहे व्लॉग मध्ये अगोदर सांगतो. वातावरणाची गोष्ट चालली आपली, काही नाही. किती थंड वाटतंय बाहेर, तेवढं ऊन होतं. तिची पब्लिक गेली मुताला. आम्ही जे इथे बसलो येतील आता ते पण. मी काय बोलतो भाई, आपण एवढ्या पुढे बसलोय 3D मजा नाही का आपल्याला. बुटक्याला आपल्याला मागे जावं लागेल तर मागे सेट खाली असेल तर. अरे तेच तर नाहीये म्हणून दाखवलं माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यांची स्ट्रॅटेजी एवढी भारी आहे ना की मूवी चालवायच्या अगोदरच सगळं दाखवलं, म्हणजे माणसाने जाऊन झक मारून घेतलं पाहिजे. ये फिल्म महानतम भारतीय महाकाव्य वाल्मीकि रामायण का स्क्रीन रूपांतरण है. हालांकि मूल पाठ के सार और भावना को बनाए रखने का हर संभव प्रयास किया गया है, फिर भी हो सकता है कि कुछ तत्वों, पात्रों और घटनाओं की व्याख्या स्क्रीन रूपांतरण के अनुरूप की गई हो अथवा उन्हें संशोधित किया गया हो. कीर्ति का इतिहास है और इस इतिहास का सबसे यशस्वी पन्ना वो है जिस पर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम की कथा अंकित है. ये कथा और श्री राम का यशगान करोड़ों कल्पों में भी पूर्ण नहीं हो सकता. जो जन्म लेगा you
आता इंटरव्ह्यू झालेला आहे गाईस आणि मूवी आम्ही बघितला. ॲक्च्युली जसा फील बदलला होता ना मूवीमध्ये तसा फील नव्हता. नाही खरंच नाही, जे असं इमोशनल बॉन्डिंग असतं, जे गुजब मुवमेंट असतात ना, ते दिसलेच नाही, ते वाटलेच नाही मूवीमध्ये. आणि मूवीला बनवताना डायरेक्टरने पूर्ण डार्क थीम सारखा मूवी बनवलाय. डार्क थीम मूवी नव्हता बनवला पण खूप कमी गोष्टी दाखवल्या. रावणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप जास्त दाखवलंय आणि रावणचं कॅरेक्टर पण चांगलं दाखवलं त्याच्यामध्ये. ऍक्च्युली बघायला गेलं दाखवलंय रावण डायरेक्टला असे फाटव. ठीक आहे, एवढं काही खास नाही वाटलं मला. ॲनिमेशन VFX बऱ्यापैकी. भावा आत्ता तो आदि पुरुष पिक्चर पाहिला तर त्याच्यावरती आम्हाला थोडासा रिव्ह्यू हवा आहे. आदि पुरुष बघून आम्ही बाहेर आलो गाईज. आणि खरं सांगायला गेलं तर मूवीमध्ये इतका काही दम नाही आहे. पूर्ण वाट लावून टाकली मूवीची. पूर्ण ब्लॅक थीम बोलतात ना आपण, तशी ब्लॅक थीम डार्क थीम बनवून टाकली मूवीला. आणि रामावर फोकस खूप कमी केले, जास्त करून फोकस रावणावर केले असं मला माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटलं. VFX बघताच काहीतरी दाखवले, म्हणजे वेगळंच काहीतरी दाखवले. जी मॅजिक ओम राऊतने तानाजीमध्ये दिली होती ना, ती आदिपुरुषमध्ये अजिबात दिली नाही. तरी बघा, तुम्हाला जर बघत असेल तर बघा, माझे थोडे पैसे जाणार आहे, बघून या, एन्जॉय करा. ठीक होत, काय सांगू नये, अजून काय बोलायचं नाही आम्हाला. जर फील नाही आला असं पकडून ठेवतो ना, काय काही काही मूवी कशी असतात जे पकडून ठेवतात असे, ते तसं मूवी असं पकडून नव्हतं ठेवला त्याने. इमोशनल मुवमेंट नव्हते जास्त, असे गुजबमवाले मुवमेंट असतात ना, ते नव्हते अजिबात. म्हणून मूवी एवढं काही खास वाटला नाही आहे. तिकीट ॲज पर मूवी तिकीटची प्राईस खूप जास्त ठेवली आहे. तरी तुम्हाला बघायचं असेल तर बघा, आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. वेतरंगज यूट्यूब चॅनलला.